नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे कृषी कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। दिवसेंदिवस कापसाचे बाजारभाव हे कमी होत आहेत आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहेत। परंतु अशातच मार्केटमध्ये कापूस येणे बंद झालेले आहेत, शेतकरी मित्रांनी कापूस विकण्याला टाळले आहेत। जेव्हा कापसाचे बाजारभाव वाढतील तेव्हाच कापूस विकावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत। पण शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही आहे, कारण चीन येथील कापूस बाजारपेठ आता सध्या खुली झालेली आहेत आणि भारतीय कापसाला चीन येथून मागणी वाढणार असल्यामुळे कापसाचे बाजारभाव वाढतील असे जाणकारांचे म्हणणे आहेत। पण आज जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव भेटतो आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। तत्पूर्वी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील। तर सर्वात प्रथम शेतकऱ्याचे नाव आहे दिनेश पाटील, जळगाव येथून कापूस बाजारभाव सांगितलेला आहे 9,700 रुपये। पुढचे शेतकरी आहेत ताराचंद रणनवरे यांनी अहमदनगर येथून कापूस बाजारभाव सांगितला आहेत 8,400 रुपये। पुढचे शेतकरी आहेत बाळासाहेब काळे, परभणी मानवत येथून कापूस बाजारभाव सांगितलेला आहेत 8,900 रुपये। पुढचे शेतकरी आहेत उमेश काकडे, एरंडोल शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून कापूस बाजारभाव सांगितला आहेत 8,000 ते 8,500 रुपये। पुढचे शेतकरी आहेत गुणवंत कडू, जवरडी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती, कापूस बाजारभाव 8,500 रुपये। पुढचे शेतकरी आहेत रामदास तागड, अंतरवाली नेवासा अहमदनगर येथून कापूस बाजारभाव सांगितलेला आहेत 8,400 रुपये। पुढचे शेतकरी आहेत कैलास रामदास चव्हाण, निमखेड जिल्हा बुलढाणा येथून कापूस बाजारभाव यांनी सांगितलेला आहेत 8,000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या काही निवडक शेतकरी मित्रांच्या कमेंट ज्या आपण या व्हिडिओमध्ये सामील केलेल्या आहेत। आपणही आपले नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव व्हिडिओखाली कमेंट करा आणि जिंका एक आकर्षक बक्षीस। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।